ताजुद्दीन महाराज यांना तीव्र पद्धतीचा हृदयविकाराचा झटका आला होता असं सांगण्यात येत आहे. महाराजांचे मित्र केशव अरगडे यांनी देखील काही प्रमाणात अशाच सूचना आम्हाला केल्या. केशव अरगडे यांचं म्हणणं आहे की या अगोदर देखील ताजुद्दीन महाराजांना दोन वेळा तीव्र झटका आला होता, मी त्याचा साक्षीदार आहे असं देखील केशव अरगडे यांनी सांगितलं आहे. महाराजांचा हा तिसरा झटका होता आणि तो अत्यंत वेदनादायी होता आणि यामधून महाराज वाचू शकले नाही याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. पाहूयात या अगोदर कशा पद्धतीचा प्रसंग महाराजांसोबत घडला होता. नाही, मी सांगतो बाबाजीच्या संदर्भातली गोष्ट या आजाराची. तर बाबा या त्यांना हा तिसरा अटॅक होता. पहिला अटॅक त्यांना बोंदलापुरी गावात हनुमान मंदिरामध्ये कीर्तन ठेवलं होतं. आम्ही ते त्याचं कधीतरी मनात आलं कीर्तन करायचं म्हणायचं की आपलं राहिलंच, आपलं गावातले टाळकरी येते मिळून आम्ही करायचो त्यांचं कीर्तन. तर त्या ठिकाणी त्यांना अटॅक आला होता. तर त्यावेळेस स्वतः आम्ही साक्षीदार आहे त्या गोष्टीला. आम्ही आणि काही मित्र आहेत, आम्ही त्यांना उचलून नेलं असं घरी. तिथे एक जवळ समोर एक सोनारीन मावशीचं घर आहे, मग पाणी बिणी मारलं तोंडावरती. तर त्या ठिकाणी मग ते बरं झालं त्यांना. तर ते मग तो तिसरा अटॅक होता. पहिला अटॅक इथं बोंदलापुरी झालता आणि एक अटॅक असा दुसरं बाहेर गावी कुठेतरी झालेला आहे पाणीवाडीला. आणि तिसरा अटॅक आता त्यांना त्या जामदे गावी, तो तिसरा अटॅक होता आणि तो तीव्र स्वरूपाचा होता. तर आम्ही पहिल्या अटॅकच्या नंतर बाबाजींना बोललो की बाबाजी थोडं काळजी घ्या, तब्येतीकडे लक्ष द्या. आम्ही म्हणायचो काही नुसतं कीर्तन कीर्तन एवढे करू नका, थोडं लक्ष घ्या काळजीला. म्हणजे तब्येतीची जर काळजी घेतली नाही तर भविष्यात कीर्तन आणखी खूप करायचे. तर ते म्हणले मला काही होत नाही असे म्हणायचे आणि म्हणजे दुर्लक्ष करायचे. नाही ते आहे, पण तो अटॅकच एवढा तीव्र स्वरूपाचा होता. काही सेकंदातच ती घटना झाली ना. एक दोन त्यांचं होऊ द्या, नंतर तुम्ही पण बोला, मी तुमचं पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. एक डॉक्टर आहेत संग्राम पाटील म्हणून, याला असतात UK ला असतात. त्यांनी एक व्हिडिओ बनवलाय बाबाजींच्या त्या घटनेबद्दलचा. त्यांचं असं मत आहे की बाबाजींना कदाचित खूप तातडीनं जर का उपचार मिळाले असते तर हा ह्या अटॅकपासनं त्यांना वाचवता आला असतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं असंही मत आहे की मोठे मोठे सभा समारंभ ज्यावेळेस होतात तर अशा ठिकाणी प्रथमोपचारासाठी एखादी ॲम्ब्युलन्स किंवा एखादी प्रथमोपचार होईल अशी व्यवस्था त्या त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर यावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? निश्चितच डॉक्टरांनी सांगितलेलं बरोबर आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी एवढे मोठाले समारंभ होतात, जे हरिनामाचे मोठमोठाले कार्यक्रम होतात, तर निश्चित अशा ठिकाणी कुठली व्यवस्था अद्याप शक्यतोवर तर नाही. फक्त माऊलीच्या सोहळ्यामध्ये या व्यवस्था होऊ शकतात. आता ग्रामीणमध्ये कीर्तन होतात तर त्या ठिकाणी थोडं अशक्य गोष्ट आहे, कारण सप्ताहाच्या ठिकाणी असं नियोजन आणखी तरी कोणी करत नाही. एखाद वेळेस ती जर केलं तर निश्चितच बरोबर आहे, मी ते स्वागतच करेल डॉक्टरांचं की चांगली त्यांनी जे सुचवलेलं आहे ते निश्चितच त्याचं लोकांनी अनुकरण करायला पाहिजे, त्याचा उपाय करावा. की जामदे हे जे गाव आहे ते नंदुरबार जिल्ह्यातलं अत्यंत दुर्गम ठिकाण, दुर्गम भाग आहे असं माहिती आहे लक्षात येतं. तर ते गाव दुर्गम आहे त्याच्यामुळे तिथे हॉस्पिटल्स आणि इतर गोष्टींची हे नाहीये. बरोबर आहे, निश्चितपणे एक पॉइंट आहे ह्या सगळ्या घटनेबद्दलचा. तिथे जर का एखादं हॉस्पिटल राहिलं असतं किंवा प्रथमोपचार जर मिळाले असते कदाचित CPR वगैरे समथिंगच्या गोष्टी, तर बाबा कदाचित आज आपल्या सोबत असते, निश्चितच राहिले असते. परंतु ते गाव जरी दुर्गम भागात होतं, परंतु त्यांचा जो अटॅक होता तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता, कारण तिसरा असल्यामुळे तीव्र होता आणि तेवढा अवधी निश्चितच यांना कुणाला मिळालेला नाही. त्यामुळं त्यांचं जे देहावसान झालं ते अगदी लाईव्ह कीर्तनामध्येच झालं, तिथंच झालं. त्यांनी बाकी नंतर प्रयत्न केले परंतु त्याला काही कुठलं यश मिळालं नाही. तिथून पुढे काय
तर मला यांनी सांगितलं की बाबा तिथून पुढे यांनी प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणीच त्यांचं जे माणसं होते कीर्तनात बसलेले तेही जाणकार होते, वयोवृद्ध होते, त्यांना या गोष्टीची बरीचशी म्हणजे ते अनुभवातून गेलेले असल्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबाजींचं शरीर या ठिकाणीच थंड झालं. तर आता फक्त नेणं म्हणजे एवढं औपचारिकता करावी म्हणून केली, बाकी काही नाही. आणि मग तिथून त्यांनी त्या लोकांनी खूप सहकार्य केलं, जामदेचे सरपंच असतील, ते जे बापू असतील, त्यांनी खूप हे केलं, यांना या ठिकाणी इथपर्यंत आले बाबाजीसोबत गाडीमध्ये. सकाळी इथं आल्याच्या नंतर मग ते त्यांच्या गावी परत गेले. ऊन येत आहे ना. श्रद्धांजलीपर दोन शब्द काय सांगाल तुम्ही बाबाजी? मी बाबाजीबद्दल अत्यंत म्हणजे खूप दुःखद घटना घडली बाबांजीबद्दल, पण बाबांजीला एकच आदरांजली वाहू इच्छितो की आता आम्ही सगळे मिळून सगळे जे भक्तगण आहेत, गावकरी आहेत, जे प्रमुख लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी हा बाबाजींचं इथं यांच्या सान्निध्यात राहून किती चांगल्या पद्धतीनं बाबांजीचं नाव कायम राहील, बाबांजीची समाधीचं आम्ही त्यासाठीच अगोदर नियोजन करून नंतर कोणी लक्ष समजा कमी जास्ती होत असतं तर आम्ही तुरंत ताबडतोबच त्यांच्या समाधीचं पूर्णत्वाला आता ती येते. आता तिचं थोडं उर्वरित जे काम आहे ते आम्ही चालू ठेवणार आहोत आणि बाबाजींच्या वेळोवेळी जे कार्यक्रम करणार आहोत, जसं उदाहरणार्थ पुण्यतिथी असेल, बाबाजीने जे ठरवून दिलेले सप्ताह असतील, तर ते आम्ही निश्चितच त्यांच्या या आदेशाप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निश्चित ती सेवा करत राहू. हीच त्यांना खरी आदरांजली होईल. त्यांनी सांगितलेलं जे नाव राहील, जे त्यांनी केलेलं मंदिर आहे, हे जर पुढं नेलं हा वारसा, तर निश्चित तीच आमची श्रद्धांजली खऱ्या अर्थाने राहील. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकसहभागाशिवाय शक्य नाही. शक्य नाही, शक्य नाही. तर ह्या माध्यमातून तुम्ही लोकसहभागासाठी काय विनंती कराल लोकांना? आम्ही लोकांना हीच विनंती करू, बाबाजींचे असंख्य भक्तगण आहेत आणि असंख्य भक्तगणांचे फोनसुद्धा आले की जिथं बाबांजींसाठी काय कमी जास्ती पडेल तर आम्ही आहोत, तुम्ही फक्त पुढे व्हा. तर आम्ही सगळे गावकरी मिळून, सगळे ग्रामस्थ आहेत, काही प्रमुख माणसं आहेत, इथले राजभाऊ असतील, आमचे रामू पाटील आरगडे असतील, गावचे आजीमाजी सरपंच असतील, जे बी काही प्रमुख लोक आहेत की जे बाबांजीच्या जवळ सान्निध्यात राहत होते की हे पुजारी आहेत, हे सगळे जे लोक आहेत, हे सगळे लोक मिळून आम्ही अगदी निश्चित वेळ देऊ आणि सगळ्या भक्तगणाच्या आणि सगळ्याच्या सहवासाशिवाय किंवा सगळ्यांच्या लोकांनी मदतीशिवाय हे कोणी एक माणूस करू शकणार नाही आणि तो परमेश्वर आहे, तो निश्चित करून घेईल. आम्ही फक्त सेवादारी आहोत. आम्ही म्हणजे काय आहे की आम्ही निमित्त मात्र राहू आणि करणारे तो भगवंत आहे, तो करून घेईल आणि निश्चितच आम्ही ते करत राहू.